नमस्कार, मी अंजली। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अंजलीज फूड मेनिया चॅनलमध्ये। आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहोत। तर ते कसे बनवायचे चला तर मग आपण पाहूया। तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे एक वाटी तीळ। हे गावरान तीळ आहेत, अगदी पांढरे असतात तसे नाही आहेत, पॉलिशवाले गावरान तीळ आहेत। त्यानंतर एक वाटी गूळ, चिक्कीचा गूळ घेतला तरी चालेल, नाहीतर साधा गूळ घेतला तरी चालेल। मी याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं ॲड करणार आहे, तर ते मी खिसून घेतलं आहे, आणि अर्धी वाटी तूप। तर आता आपण अगोदर काय करणार आहोत, एका पॅनमध्ये कोरडे तीळ भाजून घेणार आहोत। थोडेसे गुलाबीसर रंगावर सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊयात। हे तीळ आपण लो फ्लेमवरच भाजायचे आहेत, आपल्याला जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे, आणि सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते जास्त भाजले जाणार नाही, कारण मग त्याच्यामुळे लाडवाला कडवट अशी एक चव येते। त्यामुळे आपल्याला जास्त भाजायचे नाही आहे, थोडासा सोनेरी कलर आला की मग गॅस बंद करायचा आहे। आपण हे तीळ भाजून घेतो कारण तिळामध्ये जो कच्चापणा असतो, म्हणजे खाताना जो लागतो कच्चापणा, तर तो निघून जाण्यासाठी आपण हे थोडे रोस्ट करून घ्यायचे आहे, जेणेकरून लाडू असे खाताना कच्ची एक चव लागते तसे नाही लागले पाहिजे। तसे तुम्ही खाऊन पाहाल, भाजलेले तीळ आणि बिना भाजता खाल्ले तीळ, तर त्याच्यामधली चवाची फरक तुम्हाला लगेच लक्षात येईल। त्यामुळे थोडे आपण हे रोस्ट करून घेऊया। हे बघा, आता तडतडत आहेत, आवाज पण येतो आहे, आणि थोडेसे हलका सोनेरी रंग आला आहे। तर आता आपण गॅस बंद करूया। आता मी जे हे खोबरं खिसून घेतलं होतं, सुकं खोबरं, ते सुद्धा थोडंसं हलकं परतून घेते, कारण मग त्याची देखील चव कच्ची लागायला नको। अगदी एक मिनिटभर तुम्ही सुकं खोबरं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही तर स्किप केलं तरी चालेल। मला थोडीशी चव आवडली त्याची म्हणून मी घातलं आहे। त्याऐवजी तुम्ही शेंगदाणे अर्धवट, म्हणजे भाजून अर्धवट, अर्धे तुकडे जसे करतो आपण चिक्कीमध्ये असतात, त्याप्रमाणे घातले तरी हरकत नाही। हे बघा, खोबरं पण भाजलं आहे, काढून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, एक चमचा तुपावरती गुळाचा पाक करून घ्यायचा आहे। कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालूया। तूप वितळलं की आपण त्याच्यामध्ये गूळ घालूयात। एक वाटी तुम्ही चिक्कीचा गूळ, आयदर आपला नॉर्मल जो नेहमीचा गूळ असतो तो वापरला तरी हरकत नाही। आणखीन एक टिप्स तुम्हाला इथे सांगते, गूळ पटकन वितळवावा, म्हणून गूळ शक्यतो बारीक तुकडे जरी केले तरी ते खडे खडे आपल्याला विरघळण्यासाठी वेळ लागतो, तेव्हा वाट पाहावी लागते। तर मी इथे खिसून घेतला आहे गूळ, तुम्ही जर बारीक खिसून घेतला तर तो पटकन विरघळतो, त्यामुळे तेवढा वेळ आपला वाचतो। तर आपण तूप आपलं थोडंसं गरम झालं आहे, त्याच्यामध्ये हा एक वाटी गूळ ॲड करूया। चिक्कीचा गूळ हा थोडा चिकट असतो आणि आपला जो नॉर्मल गूळ असतो तो कमी चिकट असतो, म्हणजे चिकट नसतो, शक्यतो चिकटत नाही तो। फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे गॅसची। हे पहा, व्यवस्थित विरघळलं आहे आणि असे आता बबल्स यायला लागले, याचा अर्थ आपला पाक तयार आहे। पण याची एक टेस्ट मी सांगते, पाक तयार आहे की नाही पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे,
आणि याच्यामध्ये थोडंसं हा पाक टाकून पाहायचा आहे आणि त्याचा गोळा होतो की नाही ते पाहायचं आहे. हे बघा अजून तरी होत नाही आहे, थोडा वेळ लागेल अजून. आणखीन एखादा मिनिट आपण गरम करूया याला. व्यवस्थित याची गोळी बनली की आपण समजायचं की आपला पाक तयार आहे. अशा प्रकारे चेक करून पाहूयात आपण. अजून तरी नाही. हे पहा आता व्यवस्थित गोळी बनती आहे, याचा अर्थ आपला पाक तयार आहे. हे बघा व्यवस्थित वळती आहे. आता या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे की हे जे भाजलेले तीळ आहे ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, बंद नाही करायचं गॅस. आणि व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. त्याच्यासोबत हे जे मी खोबरं भाजलं होतं ते देखील ॲड करून घेते. व्यवस्थित चांगलं मिक्स करूया. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा आता याला आपण थोडं थंड होऊ द्यात, फारच गरम आहे हे मिश्रण. थोडंसं हलकं थंड झालं की आपण ह्याचे लाडू वळूयात. तुम्हाला जर लाडू वळायचे असते तर लाडू किंवा असंच एका ताटाला तुपाचा हात लावून वड्या देखील तुम्ही पाडू शकता. हे बघा असं पसरवून त्याच्या वड्या देखील तुम्ही पाडू शकता. आता आपल्याला लाडू वळायचे आहेत तर थोडंसं हलकंसं थंड झालं की आपण लाडू वळू. हाताला चटके लागू नयेत म्हणून आपण थोडं थोडं हातावरती पाण्याचा हात घेऊन लाडू वळले तरी चालतील. पाण्याचा हात घेऊन म्हणजे हाताला चटके नाही बसणार, थोडीशी वाफ गेली आहे त्याची, तर थोडा पाण्याचा हात घेऊन फक्त त्याला असं फिरवलं तरी लगेचच वळत आहेत ते लाडू. थोडेसे नरम आहेत पण थोडे हवेमुळे नंतर ते व्यवस्थित शेपमध्ये येतील. पाणी लावायचं हाताला थोडं आणि जास्तही आपल्याला पीठ थंड नाही करायचं आहे हे मिश्रण. हे पहा लगेचच वळतात ते. अशा प्रकारे तुम्ही सर्व लाडू वळून घेऊया आता आपण. हे पहा सर्व लाडू आता वळून तयार आहेत, थंड झालेले आहेत, खाण्यासाठी रेडी आहेत. मी खाऊनसुद्धा पाहिला, फारच छान लागतो आहे, मऊ आहे, कडक अजिबात नाही आहे. तेव्हा येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्ही हे असे लाडू घरच्या घरी बनवून मकर संक्रांत साजरी करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तेव्हा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हॅपी मकर संक्रांती. थँक्यू.